हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे तांदळाची भाकरी. त्याचे इन्ग्रेडियंट्स असे आहेत: तांदळाचं पीठ आणि मीठ थोडंसं आणि एक ग्लास पाणी. चला तर मग सुरू करूया. तांदळाची भाकरी बोललं की असं वाटतं, बापरे आता पाणी उकळवायचं, मग ते गरम करायचं, मग ती भाकरी करायची, आणि एवढं सगळं करूनही ती भाकरी आपल्याला जशी हवी तशी बनत नाही. आज जसं माझ्या चॅनलचं नाव आहे माय झटपट डेली रेसिपी, तसेच मी आज तांदळाची भाकरी बनवणार आहे एकदम झटपट. चला तर मग सुरू करूया. एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे. सर्वात आधी आपण एक बाउल घेतलं आहे, त्यात आपण टाकूया तांदळाचं पीठ, मीठ आणि पाणी, आणि याला मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे थोडंसं मऊसर मळायचं आहे आपल्याला. प्रकारे पीठ आपण मळून घेतले, आता याचा छोटा जशी भाकर आपल्याला हवी आहे तशा प्रकारे उंडा करून घ्यायचा आहे. हे एकदम सॉफ्ट झालं पाहिजे, त्यामुळे चांगलं मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे उंडा करून घ्यायचा, अशा प्रकारे असे प्रकारे आपण उंडा घेतला आहे. पोलपाटण्यात पीठ टाकून दोन्ही बाजूने पीठ लावून त्याला लाटून घ्यायचं आहे मस्त चपातीसारखा. पण आपल्याला लाटायचं कडाला आहे, मध्ये लाटायचं नाही आहे, हळूहळू. जेवढी पात्र करायची आहे तेवढी आपण करू शकतो. अशा प्रकारे रेडी आहे तांदळाची भाकर. ही भाकर आपण पॅन ठेवला आहे, पॅनवर टाकून घेऊ. अशा प्रकारे वरून थोडस पाणी लावायचं, तिला पाणी लावून घेतल्यावर पलटी करायची आहे. अशा प्रकारे मस्त दोन्ही साईडने भाजून घ्यायला आपल्याला फक्त दोन वेळा पलटी करायची आहे. जोपर्यंत ह्या बाजूने चांगली भाजत नाही तोपर्यंत आपण तिला पलटी करणार नाही आहे. जसं तुम्ही पाहत आहात, आता ही बाजूने चांगली भाजली आहे, आता आपण हिला पलटी करून घेऊया. त्याने काय होतं, भाकर जी आहे मस्त फुगते. अशा प्रकारे आहे आपली तांदळाची भाकर. अशी स्पंची झाली बघा, आणि तिला मस्त सॉफ्ट झाली आहे. अशा प्रकारे आपण बनवू शकतो सोप्या पद्धतीने. तिला भाजीसोबत सर्व केली आहे. तुम्ही नॉनव्हेजसोबत खाल तर अजून मस्त लागेल. लाईक करा माझा व्हिडिओ, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय, टेक केअर.